महादेव जानकरांना पुन्हा आपल्यासोबत घेण्यात माहितीला यश आलंय. आता त्यांना बारामतीतमधून उमेदवारी देऊन मोठी राजकीय खेळी केली जाण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील नाराज आहेत. राहुल कोल यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये आणि यांची नाराजी दूर करायची असेल तर जानकर पर्याय असू शकतात. जानकर हे पुन्हा महायुतीत आले असून त्यांना एक जागा देण्याचा निर्णय झालेला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जानकर बारामतीमधून लढणार का प्रश्नावर त्यांनी थेट नकार न देता जानकर कुठून लढणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं नमूद केलं. अजित पवारांच्या सख्या वहिनी शर्मिला पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरल्यात. शर्मिला पवार या अजित पवारांचे छोटे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत. सुप्रिया सुळे भावजे असल्यामुळे माझी तिला कायम मदत राहणार आहे असं शर्मिला पवार यांनी म्हटलं. महादेव जानकरांसारख्या लोकांना कोणतीही विचारधारा नसते, जिथे खायला मिळतं तिथं ते जातात अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी जानकरांवर निशाणा साधला. मवियाकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती मात्र जानकर महायुतीच्या गोटात दाखल झाले आणि त्यावर राऊत यांनी घणाघात केला. नाशिकच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी नाशिक आमदार वसंती गीते आणि निफाडचे आमदार अमित कदम यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नाशिकच्या लोकसभा जागेवरून चर्चा झाली. 2 दिवसात शिंदे गटातल्या उमेदवारांची यादी जाहीर होईल अशी माहिती शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे. सध्या भगवामय वातावरण असून 4 जूनला विजयाचा गुलाल आम्ही सुधळू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात महायुतीकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, आता उमेदवारीची केवळ औपचारिकता बाकी आहे असं संजय मंडलिक यांनी म्हटलंय. तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. हसन मुशीफ, धनंजय महाडिक, समरजित घाटगे यांच्या पाठिंब्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली अशी माहिती मंडलिक यांनी दिली. अमरावतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढू शकते. बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय. राणा दाम्पत्य आणि युतीतील काही नेते त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजी अढराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये आज प्रवेश होणार आहे. आंबेगाव तालुक्यातल्या मंचर इथं हा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे. अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत अढरावांचा प्रवेश होईल. माढ्याच्या जागेवरून मवियाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आधी महादेव जानकरांची संभाव्य उमेदवारी आणि आता इतर नवीन इच्छुकांच्या नावांच्या चर्चेमुळे अभयसिंह जगताप अस्वस्थ झाल्याचं समजतंय. त्यांनी 28 मार्चला म्हसवड तालुक्यात माण इथं कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आणि तिथे ते पुढची भूमिका जाहीर करतील. माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्षाचा मेळावा पार पडला. जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. धुळ्याची उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार सुभाष भामरे यांनी भेटीगाठीचं सत्र सुरू केलं. सुभाष भामरेंनी ओझरमध्ये जाऊन स्वामी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली. मात्र ही राजकीय भेट नव्हती तर वैयक्तिक भेट होती असं भामरेंनी म्हटलंय. धुळे लोकसभा मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पाठिंब्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जातंय. एकीकडे सुभाष भामरेंनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली तर दुसरीकडे शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि इतकंच नाही तर 7 ठिकाणी उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिले तर हिंदू मतांचं विभाजन होऊन त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील तिढा वाढलाय. भाजपकडून दिनकर पाटील इच्छुक आहेत. त्यांचा मुलगा अमोल पाटील, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी सूत्रांकडून माहिती कळतीय. मुख्यमंत्र्यांनी सर्व जागांसाठी शनिवारी आक्रमक भूमिका घेतल्यानं मनसे बॅकआउट करण्याच्या मानसिकतेत आहे असं कळतंय. मनसेच्या 2 जणांची विधान परिषदेवर आता वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशी सूत्रांकडून माहिती कळतीय. लिंगायत समाजाच्या मागण्यांचा विचार जे पक्ष करतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ असं सोलापूरच्या शिवा संघटनेनं स्पष्ट केलंय. शहरामध्ये बसवेश्वर स्मारक, लिंगायत महामंडळास आवश्यक निधी तसंच जात पडताळणी अशा त्यांच्या मागण्या आहेत.
धाराशिव लोकसभेबाबत येत्या 1-2 दिवसांमध्ये निर्णय स्पष्ट होईल आणि भाजप पक्षाने सूचना दिल्यास निश्चितपणे लोकसभा लढवेन असं वक्तव्य निवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी केलंय. परदेशींनी बंजारा बांधवांसोबत होळी साजरी केली. ते धाराशिव मधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मराठा, धनगर, मुस्लिम आणि दलित समाजानं एकत्र यावं आणि निवडणुकीला सामोरं जावं असं आवाहन मराठा नेते मनोज जरांग यांनी केलंय. तुमचे प्रश्न मांडणारा माणूस संसदेमध्ये जायला हवा, त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपले प्रतिनिधी पाठवावेत असं जरांग यांनी म्हटलंय. धाराशिव शहरामध्ये 2 गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या 3 नळकांड्या फोडल्या, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र कोणत्या कारणामुळे या 2 गटांमध्ये दगडफेक झाली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं. वाशिम जिल्ह्यातल्या 109 खासगी शाळांनी आरटी अंतर्गत नोंदणी केली. शालेय शिक्षण विभागाकडून आरटी अंतर्गत पहिलीची मोफत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये 109 शाळांची नोंदणी प्रक्रिया पार पडली. आरटी अंतर्गत 25% राखीव जागांसाठी राज्यातल्या 48,678 शाळांची नोंद करण्यात आली. 9,55,363 जागा उपलब्ध आहेत, पण जिल्ह्यातल्या 4,956 शाळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 72,934 जागा दर्शवण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेचा पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये युद्ध पत्रकार डी व्ही गोखलेंच्या जयंतीनिमित्त पत्रकारांना गौरवण्यात आलं आणि यावेळी झी 24 तासचे अँकर रेश्मा साळुंखे धामणकर यांना विद्याधर गोखले पुरस्कार, बाळकृष्ण परब यांना डॉक्टर अरुण टिकेकर पुरस्कार आणि सुजित शिर्के यांना डी व्ही गोखले पुरस्कारानं गौरवण्यात आलं. वाशिमच्या पैनगंगा बॅरेज परिसरामध्ये विद्युत उपकेंद्राचं काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलंय. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी शासनानं 700 कोटी खर्च करून 11 बॅरेजेस उभारले, मात्र त्यासाठी लागणाऱ्या विद्युत उपकेंद्राची कामं न झाल्यानं शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावं लागतं. येवल्याच्या मुलतानपुरा भागामध्ये 10 दिवसांपासून नळाला पाणी नाही आहे आणि त्याचा निषेध करत महिलांनी डोक्यावर उलटे हंडे घेत प्रभागातून फेरी काढली. रमजान महिना सुरू असून रोजे उपवास सोडायला पाणी मिळत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. येवला शहराला 5व्या दिवशी पाणी येत आहे, मुलतानपुरामध्ये पाणीच नाही. सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचं गेल्या 20 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. केंद्रशासित लडाखला 6व्या अनुसूचित माध्यमातून पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा तसंच इतर काही मागण्यांसाठी त्यांचं उपोषण सुरू आहे. मात्र केंद्र सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी त्यांचं उपोषण सुरू केलं. साताऱ्यातल्या मेगा फूड पार्क इथल्या कंपनी परिसरामध्ये बिबट्याचे 3 बछडे आढळले. यामध्ये एका ब्लॅक पॅन्थर बछड्याचाही समावेश आहे. वनविभागानं या बछड्यांना ताब्यात घेतलं. रात्री उशिरा या बछड्यांना आणि मादी बिबट्याकडे सोडण्यात आलं. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे या भागातले नागरिक भयभीत झाले. बदलापूरच्या गोरेगावमध्ये एका 9 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून हत्या केली. इबादत बुबेरे असं मृताचं नाव आहे. इबादत हा मस्जिदमधून नमाज पढून बाहेर आल्यानंतर एका व्यक्तीनं त्याचं अपहरण केलं. त्यानंतर आरोपीनं त्याच्या वडिलांना फोन करून 23 लाखांची मागणी करून फोन बंद केला. मात्र पोलिसांच्या तपासामध्ये आरोपीच्या घरामध्ये त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला. सांगलीच्या कवठेमहांकर तालुक्यातल्या इरळीमध्ये एमडी ड्रग्ज साठ्यावर कारवाई करण्यात आली. मुंबई क्राईम ब्रांचनं छापा टाकून ही कारवाई केली. शेतातल्या एका घरामध्ये ड्रग्ज साठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि हे ड्रग्ज नेमकं कुठून आलं याबाबत तपास सुरू आहे. भंडारा जिल्ह्याच्या कुडेगावमध्ये युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. धुळवड साजरी करून वैनगंगा नदीच्या पात्रात हा युवक आंघोळीसाठी गेला. या दरम्यान नदीतल्या पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. नितेश बर्डे असं या मृत युवकाचं नाव आहे. या घटनेनं कुडेगावमध्ये शोककळा पसरली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ 3 वाहनांचा अपघात झाला. यामध्ये 1 जण जागीच ठार झालाय. पुण्याहून मुंबईकडे येणारा दुधाचा टँकर बोरघाट उतरत असताना कारवर कलंडला आणि पुढे जाऊन एका ट्रकवर आदळला. या दरम्यान कारमधले 2 जण बचावले, मात्र कारचं मोठं नुकसान झालं.
सातारातल्या आंबेनळी घाटामध्ये चारचाकी दरीत कोसळली. महाबळेश्वरवरून प्रतापगडकडे जाताना हा अपघात घडला. गाडीच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी 400 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते. यापैकी 1 जण गंभीर जखमी आहे. त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी वाशिमच्या पोहरादेवीमध्ये जगदंबादेवीचं दर्शन घेतलं. त्यांना भाजपकडून चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे मुनगंटीवारांनी देवीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. उमेदवारांनी टीका करण्याविषयी आपला मास्टर प्लॅन काय, यावर बोललं पाहिजे असं टोल आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वाशिम जिल्ह्यातल्या जगदंबादेवी आणि संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं. यावेळी पोहरादेवीतल्या भक्तिधाम इथं बंजारा समाजाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले. पालगीच्या तालावर बंजारा समाजाचे महंत जितेंद्र महाराज आणि मुनगंटीवारांनी ठेकाई धरला. अकोल्यामध्ये होळीचा सण उत्साहात पार पडला. ऐतिहासिक राजराजेश्वर मंदिरामध्ये होळीनिमित्तानं शिवलिंगाची पूजा केल्यानंतर रंगांची उधळण करण्यात आली. यावेळी हजारोच्या संख्येनं भाविक मंदिरामध्ये उपस्थित. पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं सुरू केलेल्या पारेगाव ते पैठण पायी दिंडीला 50 वर्ष पूर्ण झाले. यावर्षी दिंडीचं प्रस्थान पारेगावातून झालं. यामध्ये कोटमगाव, गवंडगाव, वैजापूर, गंगापूर गावं सहभागी झाली. टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका घेत पायी दिंडी पैठणकडे. नवी मुंबईतल्या कोपरखैरणे पोलिसांनी रंगपंचमीच्या दिवशी सार्वजनिक जागी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई केली. पोलिसांनी 50 जणांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून 106 मद्यपी वाहन चालकांची धरपकड केली.